नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्णा सुईंग चॅनलवर आज आपण बघणार आहोत अगदी सुळसुळीत कपड्याचा जो ब्लाऊज आपण शिवतो त्याला पायपिंग कशी करायची। बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुळसुळीत कपड्याचा ब्लाऊज शिवणं आणि त्याला पायपिंग करणं दोन्ही थोडं कठीण जातं, तर स्पेशली अशाच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी आजचा व्हिडिओ आहे। सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स व्यवस्थित समजाव्या म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सगळ्यात आधी सुरुवात होते ती पट्ट्या कशा कापायच्या इथपासून। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पायपिंगसाठी आपण क्रॉस पट्ट्या काढतो, म्हणजे तिरक्या कापडातून पट्ट्या काढतो। पण मग नवीन असताना आपण काय करतो, जास्तीत जास्त लांब पट्टी काढता यावी म्हणून हे असं कोणत्याही दिशेने पण थोडंसं तिरकं येईल अशा पद्धतीने पट्ट्या कापतो। पण अशा पद्धतीने कापलेल्या पट्ट्यांनी पायपिंग व्यवस्थित येत नाही। तर आपली पट्टी व्यवस्थित क्रॉस निघतीये का हे बघण्यासाठी मी एक ट्रिक करत असते। ब्लाऊजचे इतर सगळे भाग कापून आपला कपडा हा असा वाकडा तिकडाच थोडासा राहिलेला असतो। एक्झॅक्ट चौकोनी कपडा तर आपला काही शिल्लक राहिलेला नसतो, तरी थोडा मोठा आहे, कधी कधी अगदीच थोडासा तुकडा शिल्लक असतो। मग अशावेळी त्याच्यातूनच चौकोनी तुकडा कापायचा आणि बरोबर क्रॉस पट्ट्या काढायच्या हे काही शक्य होत नाही। त्यामुळे हा जो काही कपडा आपल्याकडे शिल्लक आहे त्याच्यावर कुठेतरी सोयीच्या ठिकाणी हा असा छोटा किंवा थोडा मोठा सुद्धा चौकोन तुम्ही काढून घेऊ शकता। चारही बाजू समान असलेला चौकोन आपल्याला काढायचा आहे। त्यानंतर ह्यातून बरोबर अशी एक तिरकी रेषा आखून घ्यायची। कितीही ब्लाऊज शिवायचे असले आणि कामाची कितीही घाई असली तरी पट्ट्या व्यवस्थित क्रॉस याव्या ह्यासाठी एवढी एक गोष्ट तरी मी नक्कीच करते। तर ही जी छोटी क्रॉस रेषा आपण आखली आहे तिच्यावर बरोबर पट्टी ठेवायची आणि तशीच एक लांब रेषा आपण आखून घ्यायची। नंतर सवयीने असं होतं की नुसता चौकोन आखला तरी आपल्याला साधारण तिरकी रेषा कशी जाईल त्याचा अंदाज येतो। पण नवीन शिकत असाल तर मात्र हे असं पट्टीने आखून घ्याल तर ते जास्त चांगलं। आता ह्या पट्ट्यांची टोकं काही आपल्याला सरळ कापायची नसतात, मग ती व्यवस्थित जोडली जाण्यासाठी तिरकी का होईना पण एकसारखं तिरकं कापलं गेलेलं पाहिजे। त्यामुळे ते अशा पद्धतीने सगळ्यांचं एकसारखं तिरकं कापून घ्यायचं। अशा दोन पट्ट्या एकमेकींना कशा जोडायच्या ते आता आपण बघूया। जेवढ्या पट्ट्या काढू त्या सगळ्या पट्ट्यांची टोकं अशी एकसारखी आपण तिरकी कापून घ्यायची आहेत। ह्या पट्ट्या जोडताना एकमेकांवर अशा पद्धतीने काटकोनात ठेवायच्या। कपड्याला उलट सुलट बाजू असेल तर कपड्याच्या दोन्ही सरळ बाजू एकमेकांवर येतील अशा पद्धतीने हे ठेवायचे। त्यानंतर इथे पाविंचं अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारल्यानंतर दोन्ही बाजूला अशी टोकं येतात ती कापून टाकायची आणि हा जो मधला जोड आहे त्याचं कापड असं दोन्ही बाजूला फोडून किंवा चिरून घ्यायचं, म्हणजे आपली पायपिंग एकाच ठिकाणी जाड होत नाही। कटिंगचा भाग तर व्यवस्थित समजला, आता ही पायपिंग ब्लाऊजला कशी जोडायची ते आपण मशीनवर बघूया। ब्लाऊजचा मागचा पुढचा भाग तयार झाल्यानंतर आपण शोल्डर आधी जोडून घेत असतो। आधी हुकलूप पट्ट्या एकमेकांवर ठेवून त्या एकसारख्या उंचीच्या आल्यात का ते चेक करायचं, कमी जास्त असेल तर ते एकसारखं कापून घ्यायचं। गळ्याचा आकार ओबडधोबड वाटत असेल तर त्याच वेळेला आपण हे व्यवस्थित कापूनही घ्यायचंय। मी आधी जसं दाखवलं होतं तशाच पद्धतीने ह्या सगळ्या पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत। तर जिथून सुरू करतो ते टोक मी सरळ कापून घेतलंय। पट्टी ही अशी गळ्याच्या आकारापासून अर्धा इंच बाहेर ठेवायची आणि पट्टी खालच्या बाजूला फोल्ड करून मग एक दाबाची शिलाई मारत जायचं। आणि ही पट्टी जोडताना पट्टीच्या जो रुंदीचा मध्यभाग आहे बरोबर त्या मध्यभागावर पट्टी खेचत खेचत लावत जायचंय। फक्त कपडा जास्त सुळसुळीत असेल, जास्त पातळ असेल तर ही पट्टी आपण जितकी खेचू तितकी जास्त ताणली जाते, त्यामुळे खूप जास्त ताणायची नाहीये कारण ती ताणून पातळ होईल। आपण शिवत जाऊ तसतसा आपल्याला कपड्याचा अंदाज येत जातो की किती पातळ किंवा किती जाड कपडा असेल तर कितपत आपण त्याला खेचलं पाहिजे। पट्टीची जी कड आहे तिथे खेचायचं नाहीये तर पट्टी मध्यभागातून खेचत जायचंय। हा कपडा थोडा लाईट कलरचा आहे, त्याच्यावर आखलेलं दिसायला थोडा प्रॉब्लेम झाला असता म्हणून मी पट्ट्या कापताना डार्क कपड्यावर कापून दाखवल्यात। जिथे जिथे जोड येईल तिथे तिथे हे मार्जिन असं दोन्ही बाजूला फोडून किंवा चिरून घ्यायचं। आपलं हे जे शोल्डर जोडलेलं मार्जिन असतं ते दोन्ही बाजूला मागच्या भागाकडे सरकवायचं आणि खास करून शोल्डरच्या जोडावरून आपण पट्टी जोडत जातो त्यावेळी तर नक्कीच खेचायची, म्हणजे ब्लाऊज शोल्डरला टाईट बसतो।
हा सगळा वेळ मी पट्टी जोडताना तुम्ही बघितलं असेल कितपत खेचली आहे, कारण हा कपडा इतका पातळ आणि सुळसुळीत आहे की मी जास्त खेचली तर ती खूप लांबेल आणि पातळ होईल। शेवटी पुन्हा अर्धा इंच एक्स्ट्रा कापायचं आणि खालच्या बाजूला फोल्ड करायचं। तुम्ही बघितलं असेल मी शिलाईच्या सुरुवातीला आणि शेवटी लॉक केलं। आता ही पट्टी उलट करून आपल्याला खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे। खालच्या बाजूला फोल्ड करताना ती अशा पद्धतीने करायची की आपलं पट्टी शिवलेलं जे मार्जिन आहे ते त्या फोल्डमध्ये किंवा घडीमध्ये पकडलं जावं। साधारण अर्धा इंचापेक्षाही कमी ही घडी येईल अशा पद्धतीने शिवत जायचं आहे। हे व्यवस्थित दिसावं म्हणून मी अजून थोडं झूम करून दाखवलंय। आपण ही जी शिलाई मारतोय ती ह्या दुमडलेल्या पट्टीच्या बरोबर मध्यभागी यायला पाहिजे। आता पहिल्या वेळी ही पट्टी जोडताना जर आपण खूप जास्त ताणली असती तर आता ही जी दुसरी फोल्ड करून आपण शिलाई मारतोय ते करताना ह्या पट्टीला घोळ आला असता। सुळसुळीत कपड्यामुळे फोल्ड करताना सुद्धा आपल्याला पट्टी थोडीशी ताणावी लागू शकते। आपला हा चॅनल खास करून नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे, त्यामुळे ह्या चॅनलवर अगदी बेसिकपासून पिशव्या गोधड्या कशा शिवायच्या इथपासून ते ब्लाऊज ड्रेस साड्यांपासूनचे ड्रेस साड्यांपासूनचे गाऊन अशा बऱ्याच विषयांवरचे व्हिडिओज ह्या चॅनलवर आधीच अपलोड केलेले आहेत। शिवाय ब्लाऊजचे सुद्धा सगळ्या प्रकारचे बहुतेक मापांचे मी अपलोड केलेले आहेत। तुम्ही चॅनलच्या होमपेजवर जाऊन तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ सर्च करून बघू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मी चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओजच्या प्लेलिस्ट आहेत त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत, तर तिथून सुद्धा तुम्ही पाहिजे तो व्हिडिओ जाऊन बघू शकता। आता आतल्या बाजूला हे जे एक्स्ट्रा कापड शिल्लक राहिलंय ते आपण कापून टाकायचे। इथे मी व्हिडिओ तर फास्ट केलाय पण प्रत्यक्ष कापताना आपल्याला हे खूप शांततेने आणि हळूवार कापावं लागतं, कारण कात्रीला धार असेल तर ब्लाऊज कापला जाण्याची भीती राहते। आता ह्या दुमडलेल्या पट्टीला अजून एकदा आतमध्ये दुमडून आपल्याला पाहिजे तशी जाड किंवा पातळ पायपिंग आपण इथे बनवू शकतो। फक्त शिलाई मारताना आपली ही जी शिलाई आहे ती बरोबर ह्या खाचेमध्ये आली पाहिजे। थोडीशी एक वेळ बाहेर आली तर चालेल पण पायपिंगवर जाता कामा नये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। लाईक केल्यामुळे यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतं। चॅनलवर अगदी बेसिक म्हणजे मशीन कशी चालवावी इथपासून जर मी कोर्स सुरू केला तर तसे व्हिडिओज बघण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। शिवाय ह्या चॅनलचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढे जे बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे पुढे मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करीन त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि हे सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, याला कुठल्याही प्रकारे पैसे लागत नाहीत। तुम्ही चॅनलला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता। आपलं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट दोन्हींच्या लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा। तर सुळसुळीत कपडा असला तरी अगदी छान फिनिशिंगने आणि व्यवस्थित पायपिंग कशी करायची आपण हे आज ह्या व्हिडिओमध्ये बघितलं। पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करायची आठवण करते। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।